नाव नंदकुमार दगडुमाने रहिमत भाई। आम्ही धूम संघर्ष समिती मार्फत धूम धरण आणि परखोडी धरण याबाबत आम्ही गेले 3 ते 4 वर्षे झालं पाण्यासाठी संघर्ष करत आहे। तरी आणि धूम धरण हे 77 साली बांधण्यात आलं आणि परखोडी धरण 2010 साली बांधण्यात आलं। तर धूम धरणाचे डीपीआरमध्ये असं आहे की धूम धरणाच्या एक्सेस पाण्यावर परखोडी धरण बांधलेलं आहे। एक्सेस पाण्यावर बांधले म्हणजे ज्यादा झालेल्या पाण्यावर बांधलेलं आहे, परंतु गेल्या 5 वर्षात ज्यादा झालेल्या पाण्यावर बांधूनसुद्धा धूम धरणापेक्षा त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा दरवर्षी 1 ते 1.5 TMC पाणी जास्त वापरलं असं। आणि धूम धरणाची प्रचलित व्यवस्था कृष्णा खोऱ्याचा कुठल्याही लवादाचा भंग होणार नाही त्या बेसवर बलकोडी धरणाला मान्यता दिलेली आहे। आणि बलकोडी धरणाची कॅपॅसिटी 2.70 असतानासुद्धा गेले 3-4 वर्षे किंवा राजकीय दबावपोटी किंवा राजकीय वरदास्ताने ते अधिकारी 1.5 ते 2 TMC ज्यादा पाणी वापरतात। त्यामुळे धूम इरिगेशनमध्ये धूमच्या ज्या कोरेगाव सातारा वाई जावळी तालुक्यात त्याच्या इरिगेशनवर गेल्या 4 वर्षात पूर्ण परिणाम झालेला आहे। गेल्या वर्षी दुष्काळातसुद्धा बलकोडी डॅमवाल्यांनी कमीत कमी 60% पाणी वापरले, त्यामुळं कोरेगाव तालुक्यातील कमीत कमी 500 कोटीचं नुकसान झाले। सरासरी 60 ते 65 फाटे असून प्रत्येक फाट्यावर 2 कोटीचं नुकसान झाले। याला गेल्या वर्षी पूर्ण शेतकरी हे गेले म्हणजे तोट्यात गेले, त्यामुळे त्यांच्या सोसायट्यासवर फिरल्या नाहीत, कर्ज फिरले नाहीत, ते आज देशात व्हायला लागलेत। यासाठी सर्व शेतकऱ्यांना या तिन्ही तालुक्यातील उपसा असू सगळ्यांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष समिती गेली 2 वर्षे आंदोलन करत आहे। ते आंदोलन कुणीही आम्हाला विचारात राजकीय हे नसल्यामुळे आम्हाला विचारात कुणीही घेणार, त्यासाठी आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। तिथून पुढे जर आमचा विचार नाही केला तर आम्ही साखळी उपोषण किंवा बेमधून उपोषणाला बसणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी अशी सगळ्यांना विनंती। आणि त्याबद्दल MW मध्ये केस चालू आहे, MW केस चालू असताना सुद्धा केसचा पूर्ण भंग करून ते पाणी सोडले जातं। मुळात बलकोडी प्लॅन आहे 4 माय आहे, त्याचं वॉटर प्लॅनिंग ही 4 मायच आहे, तरी 4 माय असताना सुद्धा त्यांनी काय केलं आहे, निरा देवधरमधलं पिण्याचं पाण्याचं 0.93 घेऊन त्यांनी 8 माय दाखवले। पण भारतात कुठेही पिण्याचं पाणी शेतीसाठी वापरलं जात नाही, सिंचनासाठी, सिंचनाचं पाणी शेतीसाठी पिण्यासाठी वापरलं जातं। कलेक्टर सिंचनाचं पाणी आरक्षण करून पिण्यासाठी देतो, पण त्यांनी 8 माय करताना पिण्याचं पाणी आरक्षण करून सिंचनासाठी केले, तरी त्या शासनाचे काहीही नाही लक्ष नाही। उलट आमचं पाणी ते आरक्षण करून त्यांना शेतीसाठी देतात। तर ह्यासाठी संपूर्ण कोरेगाव तालुका असो, वाई तालुका असो, जावळी तालुका असो, सातारा तालुका आहे, आंदोलनाच्या पवित्र्यात आहे, आंदोलन चालू केलेलं आहे। इथून पुढे जर आमचा निर्णय नाही लागला तर भविष्यात आम्ही आंदोलन तीव्र करू असे सर्व धूम संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांचे विचार आहेत, तर याची कृपया नोंद घ्यावी अशी सर्वांना विनंती करू। पृथ्वीराज बर्गे, धूम संघर्ष समितीचा मी सदस्य आहे। गेली 2 वर्ष आमचं आंदोलन चालू आहे धूमच्या पाण्याच्या संदर्भात। आज आम्ही प्रकल्प आमच्या इथं धूमचा जो झालेला आहे त्यात आमच्या जमिनी गेलेल्या आहेत। धूमच्या ज्या बुडीत क्षेत्रातली जी गावं आहेत त्या 43-42 गावांचं पुनर्वसन आमच्या तालुक्यात झालेलं आहे। आमचं जमिनी त्या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्याचं मुख्यत्वे पाणी हे आम्हाला पाहिजे किंवा आमच्यासाठी ते राखीव असतं। पण आम्ही आज जर तुम्ही वस्तुस्थिती बघितली तर गेले 1.5 महिना झालं आम्हाला धूमच्या पाण्याचा एक थेंब मिळालेला नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे धूमचं धूम धरण भरलेलं आहे, पाणी आमच्यासाठी राखीव आहे, पण आम्हाला पाणी मिळत नाही। आणि आम्हाला पाणी न मिळता ते बेकायदेशीररित्या फलटण आणि खंडाळा तालुक्यात सोडलं जातं, त्यासाठी काही नियमावली केली जाते, खोटेनाटे कागदपत्र तयार केली जातात आणि हे पाणी पळवलं जातं आहे। ते आमच्या हक्काचं पाणी आम्हाला न मिळता ते दुसऱ्यांना मिळतं, हे आमचं त्याच्या पाठीमागचं दुःख आहे। आणि शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं, त्या संपूर्ण पाणी वाटपाचा तपास करावा, कोण किती पाणी सोडतं आहे, कुठं नेतं आहे, ह्याचा सगळा तपास झाला पाहिजे। मी तर म्हणतो ह्याचा अगदी CID मार्फत जरी तपास केला तरी त्यातलं सगळं काळंबिळं आणि जो काय ह्याच्या पाठीमागं जो चालू आहे खेळ चाललेला आहे, शेतकऱ्यांचा खेळ मांडलेला आहे, तो जर CID मार्फत चौकशी केली तरच कळणार आहे। त्यात अधिकाऱ्यांचे फार मोठे लागेबांधे आहेत आणि शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि राजकीय वरद हस्त या सगळ्यांमुळं आम्ही मात्र देशदडीला लागलो आहे, ही वस्तुस्थिती आहे। राजकीय म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर सभापती आहेत,
नुकतंच आत्ता ज्यांच्या आदेशानं पाणी सोडलं ते सदाभाऊ खोत आहेत, त्याच भागातले पालकमंत्री आहेत, त्याच भागातले आमदार आहेत, हे सगळेजण तिथं एकजुटीनं आहेत. नुसतं दाखवायला त्यांचा एकमेकाचा विरोध असतो, पण पाणी नेण्याच्या बाबतीत मात्र त्यांचं सगळ्यांचं एकत्र हे आहे. आमदारांचं नाव काय? हेच की रामराजे आहे. पाणी फलटण आणि खंडाळ्यात नेलं. नाव माझं रणजित शिवाजीराव फळके, धूम पाणी वाटप संघर्ष कमिटी सदस्य. गेल्या 4-5 वर्षापासून धूमचं धरण 100% कधीच भरून दिलं गेलं, तरी याच्यावर धूम पाणी वाटप संघर्ष कमिटीनं वेळोवेळी जाऊन निवेदनं दिली, अभियंत्यांना भेटीगाठी केल्या आणि विचारणा केली की बाबा आम्हाला पाणी का दिलं जातं. 80% प्रकल्प भरल्याशिवाय 8 साली उसाला लागण्याला परमिशन दिली जातात. याच्या पाठीमागं धूमचं धरण 80% भरलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे 8 साली उसाला परमिशन दिली जात होती. आत्ताच्या चालूच्या काळात 80% प्रकल्पच भरून दिला जात नाही. जूनपासूनच पाऊस पडायला सुरुवात झाला की जूनपासूनच पाणी बलकोडी डॅममधून खंडाळा आणि फलटणला नेलं जातं. याचा परिणाम 8 साली उसाला लागण्याला परमिशन दिली जात नाही आणि त्याचा परिणाम पूर्ण वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव या शेतकऱ्याला फटका बसलेला आहे. दुसरी गोष्ट, धोमचं धरण हे 13.50 TM धरण आणि बलकोडीचं धरण हे 4.08 TM धरण, 0.8 त्यांचा पाण्याचा वापर आहे हे 2.70 आणि आमचा पाण्याचा वापर आहे 13.50 TM. 2.70 TM धरणाचा जे वापर आहे तो वापर 4 माहे आणि आमचा तो 12 माहे. तर 4 माहे वापर असूनसुद्धा हे पाणी 28 फेब्रुवारीपर्यंत नेण्याची परमिशन नसतानासुद्धा कायद्याचा पूर्ण भंग करून पूर्णपणे सगळे कायदे धाब्यावर बसून पूर्ण पाणी बेकायदेशीरपणे पाणी नेलं जात आहे. त्यानंतरची दुसरं एक सांगायचं म्हणजे की धूम पाणी वाटप संघर्ष कमिटीनं आत्तापर्यंत 3 वर्ष लाडा उभा केला. लवादामार्फत आम्ही केस आम्हाला 5 एप्रिल 2016 आमच्या कागदपत्र पूर्ण आमच्यासारखी मिळालेली असूनसुद्धा पूर्ण कायद्याचा भंग करून आज रोजी संपूर्ण बेकायदेशीररित्या पाणी नेलं गेलेलं आहे. याकडं सगळे जे हे अधिकारी धूम बलकोडीचे ते पूर्ण प्रशासनाचे पूर्ण ऐकून पाणी पूर्ण नेलं जातं आहे. 2.70 TM पाण्याचा वापर असताना धूम बलकोडीच्या जो कॅनल आहे तो 176 किलोमीटरचा कॅनल तयार केला गेलेला आहे आणि आमचं धूमचं धरण हे 13.50 TM धरण आहे, त्याचा कालवा मात्र 115 किलोमीटर आहे. ही संकल्पनाच मुळात होऊ शकत नाही. तर याचं पूर्णपणे गांभीर्याने याची चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना वाई, सातारा आणि जावली आणि कोरेगाव या शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे. या न्याय मिळण्यासाठी आम्ही आजचा लढा उभा केलेला आहे आणि आंदोलन उभं केलेलं आहे. मी श्रीकांत चव्हाण, धूम धरण लाभ क्षेत्रातील एकंबे गावचं रहिवासी असून आम्ही धूम दावा कालवा या कालव्यात येणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील प्रमुख शेतकरी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धूम व बलकोडी प्रकल्पाच्या मध्ये असलेल्या पाणी वाटपाबाबतचा वाद याबाबत गेली 2 वर्ष झाले. आमच्यावर सतत होत असल्या अन्यायावर आम्ही वाचक फोडण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी, पाटबंधारे अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मोर्चा काढून व 2-3 वेळा कलेक्टरांना बाबा कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पाण्याचं वाटप होते हे निवेदनामार्फत कळवूनसुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये बदल झालेला नाही. गेल्या वर्षामध्ये धूमचं धरण 70% भरलं, बलकोडी डॅम व्हायच्या अगोदर 70% जरी धरण भरलं असेल तरी आमच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सर्व पाणी पूर्णपणे मिळालेलं होतं आजपर्यंत. परंतु मागच्या वर्षी आमच्या धूम डावा कालवा असेल, धूम उजवा कालवा असेल यातील शेतकऱ्यांचे ऊस निवळ पाण्याचं रोटेशन वेळेवेळेला न आल्यामुळं काढावं लागल्यामुळं 540 कोटी रुपयाचं नुकसान या कोरेगाव आणि सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांचं झालं. त्याचबरोबर त्याचा गैरफायदाचा वापर करून बलकोडीमध्ये खंडाळा तालुक्यातील काही भाग आणि फलटणचा काही भाग त्यामध्ये जवळपास 5 लाख ते 7 लाख मेट्रिक हेक्टर टन ऊसाचं वाढ झालेलं आहे. त्याचबरोबर ह्या न्याहल्या पाण्यातून
कोणत्याही पाण्याचा सोर्स नसलेला शेड्यूल सहकारी साखर कारखाना व इंद्रराव नाईक निंबाळकर कारखाना ज्या पाण्याचे सोर्सेस त्या कारखान्यांना कुठे नसताना ते कारखाने आज वीज देते चालू आहेत, त्यांना ऊसाचं गाळप मशीन चालू होतं. हे कारखाने आणि खंडाळा कारखान्याला गेलेला ऊसाचे आकडेवारी मागचे आहे अंदाजे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जवळपास 540 कोटीपेक्षा जास्त रकमेचं नुकसान या दोन तालव्यातील शेतकऱ्यांचं या चुकीच्या नियोजनामुळे या पाटबंधारे अधिकारी यांच्यामार्फत झालेलं आहे. याला पूर्णपणे जबाबदारी पाटबंधारे अधिकाऱ्यांची आहे. मागच्या वर्षीची परिस्थिती चालली असताना ह्या वर्षीपासून सुरुवातीपासून आम्ही प्रिव्हेन्शन म्हणजे त्यांना पूर्वीपासून आरज दिले की बाबा ह्या पद्धतीनं पाणी वाटप यावेळेस वेळोवेळी व्हावं व चुकीच्या पद्धतीनं होऊ नये असं निवेदन देऊनसुद्धा ह्या वर्षामध्ये त्यांना 2.51 TMC पाणी रिझर्व असताना त्यांनी मागच्या 28 फेब्रुवारीपर्यंत 8 माही पाण्याचं रोटेशन दाखवलं. जे 8 माही पाण्याचं रोटेशन पद्धती आहे त्या रोटेशन पद्धतीला कुठेही केंद्र शासनाची मान्यतेचं कागद पाटबंधारा अधिकारी देत नाही, त्यामुळं त्यांची जी असलेली 4 माही पाण्याची पद्धती आहे तीच प्रलंबित पद्धती बरोबर असताना ती 8 माही आहेत ती चुकीची पद्धत सांगतात, ज्याला कुठेही केंद्र शासनाची आज रोजी मान्यता नाही. आणि त्या 8 माही मान्यता नसल्यामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारचं कागद देण्याचा काळ दिला. यावर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत 2.51 TMC पाणी सोडून घेतलं. मागच्या महिन्यामध्ये जर 1 TMC पाणी जर गेलं असेल तर आत्ता लगेच एका महिन्यात दुष्काळ पडू शकतो का हा मला ह्या अधिकाऱ्यांना विचारायचा प्रश्न आहे. ज्या गावांमध्ये सप्टेंबरला पीक पाण्याची आणीवारी होती जी 50 पैशापेक्षा कमी नाही त्या 43 गावांमध्ये कुठेही दुष्काळ जाहीर झालेला नाही. तिथं एक माननीय उप प्रांतसाहेब फलटणचे यांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी टंचाई सदृश परिस्थिती आहे असं 43 गावांमध्ये सांगितलं. त्या पत्रावर धोमच्या अधिकारी बलकवडीच्या अधिकाऱ्यांनी मागच्या महिन्यामध्ये पाणी त्याच्यावर सोडलं आणि आत्ता टंचाई असं दाखवून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती सांगून त्यांच्याकडून 1.24 TMC पाणी रिझर्व केलेलं आहे. 1.24 TMC पाणी 43 गावांना पिण्यासाठी लागणार आहे का आमचा प्रश्न आहे. त्यांनी विचारतात की बाबा धोमच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही, पुढच्या वर्षी पाऊस कुणाला पडेल याची गॅरंटी आहे का? जर पाऊस कमी झाला जर पुढच्या वर्षी पुन्हा आम्हाला 1-2 रोटेशन कमी आली तर परत पुढच्या वर्षी आम्ही नुकसान सहन करायचं का? जी 3-4 वर्ष मागच्या वर्षीचे हप्ते अजून आमच्या सर्व शेतकऱ्यांचे गेलेले नाहीत, कुणाच्या सोसायट्या भरल्या गेलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत आमच्या सर्व शेतकरी असताना आमच्यावर पूर्णपणे अन्याय करण्याची भूमिका आज रोजी त्या फलटणच्या नेत्यांनी घेतलेली आहे व त्यांच्या दबावाखाली हे पाटबंधारे खातं काम करत आहे. कलेक्टर साहेबांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचं काम हे पाटबंधाऱ्याचे अधिकारी दाबाडे साहेब जाधव साहेब हे जाणून बुजून काम त्या पद्धतीने चुकीचं काम करत आहेत. गोगरे साहेब विशेष करून त्यांचं पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं दिशा देऊन काम चालवलं आहे. त्या गोगरे साहेबांनी पूर्णपणे नाही त्यांना हक्क नसताना चुकीची माहिती जे लवाद आमच्या आम्ही आमच्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी लवादाकडे अर्ज केल्यानंतरसुद्धा तिथं वेळोवेळी माहिती दिली नाहीत, जे DPR आहे DPR प्रमाणेसुद्धा ते वागत नाहीत. अशा पद्धतीनं कामकाज चालू असून कलेक्टर साहेबांना चुकीची दिशाभूल देऊन पाण्याचं चुकीच्या पद्धतीनं वापर चालू असल्यामुळं आजचं आमचं हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही आज इथं केलेलं आहे. त्यानंतर आम्ही तहसीलदारांना निवेदन देणार आहोत आणि पुढील दिशा आम्ही सकाळी उपोषणानं पुढची दिशा आम्ही जर त्या पद्धतीत पुढे बदल नाही झाला तर या करणार आहोत. मी संतोष शेलार पाणी संघर्ष समितीच्या एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. गेल्या 2-4 वर्षापासून सगळी आमच्याबरोबर काम करणारी मंडळी चांगल्या पद्धतीनं कोरेगाव सातारा वाई तालुक्यातलं शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रात्रंदिवस आवडत झटत आहेत. खरं तर कोर्टानंही आमच्या बाजूनं पाणी वाटप लावादानंही आमच्या बाजूनं निर्णय दिला असताना या DPRच्या पाणी वाटपाच्या निकषानुसार इथं कुठल्याही प्रकारचं पाणी वाटप केलेलं जात नाही. खरं तर 1997 साली धोम धरण झालं. धोम धरण मी त्या धोम धरणामुळं पुनर्वसितून कोरेगाव तालुक्यात जसा आम्हाला त्रास झाला तसा देखील कोरेगाव तालुक्यातल्या त्या स्थानिक लोकांनी त्यांच्या जमिनी गेल्या. आमची पिढी संपूर्ण एक बर्बाद झाली पुनर्वसनाने आणि पुनर्वसनामुळं झालेला त्रास आणि आता इथं आल्यानंतर पुन्हा
गेल्या वर्षी दुष्काळ परिस्थिती होती त्यावेळेस आम्हाला पाणी पिण्यासाठी सुद्धा नव्हतं. आमचं गाव माझं गाव त्या टंचाई याच्यामध्ये येत होतं. टंचाईमध्ये कशा पद्धतीने यासाठी बऱ्याच जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क साधून देखील कशा पद्धतीचं काही हालचाली झालं नाही. खरं तर शासन कशा पद्धतीने काम करतं याचा एक गांभीर्यानं विचार केला पाहिजे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पाटबंधारे उभा करून कशा पद्धतीची माहिती देते आणि जिल्हा अधिकारी कशा पद्धतीचे निर्णय घेतात हे खरं तर तपासून पाहिलं पाहिजे. जर इथून पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारच्याच या शासनानं आणि किंबहुना शासनाच्या माध्यमातून प्रशासनानं जर असे निर्णय घेतले तर शिवबंध युवकांच्या माध्यमातून एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये आंदोलन अतिशय तीव्र केलं जाईल. या आंदोलनाला इथून पुढं काय होईल त्याची दिशा काय असेल हे आम्ही पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगू. पण याची जर दखल शासन दरबारी विशेषतः पाटबंधारे प्रशासनानं जर घेतली नाही तर आपण पुढं होणारे जे परिणाम आहेत त्याला सामोरं जावं यासाठी तयार राहावं अशी आम्ही याच्याद्वारे तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. धन्यवाद.